मौजे हाउस तालुका दक्षिण सोलापूर येथील गावातील प्राथमिक शाळेच्या कंपाऊंडवर चेट्टीनाड कंपनीच्या सिमेंटचा बलकर उलटल्याने झालेल्या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्राप्त प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य रक्कम तसेच कंपनीकडून प्रत्येकी 5 लाख रुपये अशी एकूण 10 लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे वितरित करण्यात आला. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये भरपाई देण्यात आली. 1 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12:30 होडगी रोडवर आउटपोस्ट आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथे सिमेंट कारखान्याचा बलकर अंगणवाडी शाळेच्या कंपाऊंडवर पलटी झाला. या दुर्घटनेत विठ्ठल कोंडीबा शिंगाडे, शशिकांत इंगळे, अनिल नामदेव चौधरी तसेच प्रज्ञा बसवराज तोडतले या विद्यार्थ्यांसह एकूण 4 व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या. मयत व्यक्तींच्या वारसांना माननीय मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार चेट्टीनाड कंपनीकडून मयत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये असे एकूण 10 लाख रुपयांची मदत यावेळी देण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या 2 महिलांना प्रत्येकी 50,000 रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी झालेल्या 10 आढावा बैठकीत मयताच्या कुटुंबातील वारसांना कंपनीत नोकरी देण्याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कंपनीचे प्रतिनिधी तसेच ट्रान्सपोर्ट कंपनीचे प्रतिनिधी यांना निर्देश दिले आहेत. तसेच अपघातामुळे पडलेल्या जिल्हा परिषद शाळेची स्वागत कमान आणि ग्रामपंचायत कार्यालयाची खोली तातडीने बांधून देण्याबाबत कंपनीला सूचना केली. याशिवाय औस गावातून होणारी जड वाहतूक इतर मार्गाने वळवण्यासाठी प्रस्तावित बायपास रस्त्याच्या कामाविषयी सर्व संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करून प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, सोलापूर उपविभाग क्रमांक 2 चे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय गावडे, तहसीलदार किरण जमदाडे, पोलीस अधिकारी, चेट्टीनाड कंपनीचे तसेच वाहतूक कंपनीचे प्रतिनिधी, सरपंच व औस गावातील नागरिक उपस्थित होते.